पावसाळा तोंडावर आला की मुंबईतल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. यंदा मुंबई महापालिकेनं 619 धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे, पण या इमारती रिकाम्या करायच्या म्हणजे मोठं दिव्य असतं. घाटकोपर पूर्व रेल्वे स्टेशनच्या समोर असलेली ही शांतीकुंज इमारत कधीही कोसळू शकेल अशा स्थितीत ही इमारत आहे. जीवाच्या भीतीनं इथल्या रहिवाशांनी स्थलांतर केलंय, पण तळमजल्यावरची फास्ट फूड आणि इतर दुकानं मात्र बिनदिक्कत सुरू आहेत. मुंबईतल्या धोकादायक इमारतींचं हे प्रातिनिधिक उदाहरण. मुंबईत अशा अनेक धोकादायक इमारती आहेत ज्यात हजारो मुंबईकर जीव धोक्यात घालून राहत आहेत. इमारत रिकामी करणं म्हणजे महापालिका प्रशासनापुढे मोठं जिकिरीचं काम असतं. सरकार, पालिका आणि बिल्डरांवर विश्वास नसल्यानं बरेचसे रहिवासी धोकादायक इमारतीतच राहणं पसंत करतात. मुंबईत सध्या 619 इमारती धोकादायक स्थितीत आहेत, त्यामधल्या 44 या मुंबई महापालिकेच्या आहेत. महापालिकेनं 72 इमारती रिकाम्या केल्यात, तर 168 इमारतींचं वीज पाणी खंडित केलंय. 174 इमारतींना कोर्टाची स्थगिती असल्यानं इथं कारवाई करता येत नाही. सर्वाधिक धोकादायक इमारतींची संख्या एल वॉर्ड म्हणजेच कुर्ला परिसरात आहे. त्यानंतर घाटकोपर परिसरात 51 इमारती धोकादायक आहेत. सर्व धोकादायक इमारतीतील रहिवाशांना आम्ही नोटिसेस दिलेले आहेत. एवढंच नव्हे तर काही बिल्डिंग्सचे आम्ही पाण्याचे कनेक्शन आणि विजेचे कनेक्शनसुद्धा तोडलेले आहेत. आणि मेन उद्देश असा आहे की त्या लोकांचे कुठेही म्हणजे जीवितहानी होणे किंवा वित्तीय हानी वगैरे होणे या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना मुंबई महानगरपालिका करते आहे. दरवर्षी पावसाळ्यात इमारती कोसळून अनेक दुर्घटना मुंबई शहरात घडतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीही होते, त्यामुळे महापालिकेकडून धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी जनजागृती करून त्यांना इमारत रिकामी करण्यासाठी आवाहनही केलं जात आहे. त्यांना इकडे बोलून आम्ही व्हिडिओ दाखवलेले आहेत, काही आम्ही प्रोग्रॅम्स तयार केलेले आहेत त्यांना सेन्सिटाईज करण्याच्या दृष्टिकोनातून की काय काय होऊ शकतं यामध्ये. आणि कितीही झालं तरी सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्युमन जो लॉस आहे हा परवडण्यासारखा नाही, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना सेन्सिटाईज करून त्यांची जी काही शंका कुशंका असतील त्या आम्ही काढायचा प्रयत्न करतोय. मुंबईतल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळाल्याशिवाय धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटणार नाही. नव्या विकास आराखड्यात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी जादा FSI ची तरतूद केली आहे. यामुळे तरी हा प्रश्न काही प्रमाणात सुटेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये. कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.